दरम्यान लोणावळ्यातल्या या दुर्घटनेवर मंत्री अनिल पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. एक प्रामुख्याने लोणावळ्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये साधारण 17 ते 18 लोक ज्या ठिकाणी जायला नको त्या ठिकाणी ते अचानक फिरण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी पोहोचले. 7 लोक होते. 7 लोकांपैकी 5 लोक वाहून गेले आणि 3 लोकांचा मृतदेह जो आहे तो असा सापडलेला आहे. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी अतिप्रतिबंध त्या भागामध्ये जाण्यासाठी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून आदेशितसुद्धा केलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबत राहून 3 बॉडीज ज्या रेस्क्यू झालेल्या आहेत त्या ठिकाणी रेस्क्यूचं उरलेल्या 2 बॉडीचं काम चाललेलं आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.